मित्रांनो, आज पाहूया महाराष्ट्रातील एक छोटेखानी भुईकोट, माढा, माढ्याचा किल्ला. सोलापूरजवळ असणारं माढा म्हणजे एक छोटंसं गाव, आणि हा छोटेखानी भुईकोट किल्ला पाहण्यासाठी फार तर फास्ट 30 मिनिटं आपल्याला लागतील. कमी माहिती असणाऱ्या या किल्ल्याचा इतिहास मात्र फार मोठा आहे. सखुबाई महादजी निंबाळकर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुकन्या, आणि त्यांचेच नातू म्हणजे राव रंबा निंबाळकर ह्यांनी हा किल्ला बांधला होता. म्हणजे थोडक्यात, राजे राव रंबा निंबाळकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पणतू. करमाळा, नळदुर्ग, माढे इथे त्यांची जहागीरदारी होती. करमाळ्यातील राव रंबा विहीर ही सुद्धा त्यांनीच बांधली आहे बरं का. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, धनाजी जाधव यांनी ज्यावेळेस अहमदनगर येथे औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला केला होता, त्या मोहिमेवरसुद्धा रावराजा निंबाळकर हजर होते. या छोटेखानी किल्ल्याला 4 बुरुज आहेत, त्यातले अजूनही काही सुस्थितीत आहेत, आणि तटबंदी जशा तशी बाहेरील बाजून तरी सुरक्षित वाटते अजून. आत एक पाण्याची छोटीशी विहीर आहे जी सध्या सुकलेली आहे, आणि बरेचसे असे वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात अजूनही. माढ्याचा किल्ला एंट्रन्स 2 बुरुज दिसतात. पाण्याची विहीर रहाट असेल काही तरी असं पाणी नाही दिख रहा रे. हा राईट, पाणी नाही दिख रहा. अरे हे आज कभी अवशेष है. वेअरहाऊस हे अंडी आहे, पक्ष्याची अंडी दिसतात तिथे. बुरुजावरून दिसणारा परिसर
छोटेखानी भुईकोट किल्ला माडाचा दगडाची तटबंदी बाहेरून बऱ्यापैकी शाबूत आहे. विटेची तटबंदी धसळलेली आहे. काय रे काय पाळलं काय पक्षी बिक्षी पक्षी पाळले पण एकंदरीत दुर्लक्षित किल्ला दिसतोय. आणि ह्या बघवा महादरवाज्याच्या बाजूला बुरजा लावलेला. काय शवाश जय भवानी जय भवानी महादेव महादेव. मनोहरराजे एकदम जोशात उल्हासात नेहमीप्रमाणेच आमचे ऑफिशियल फोटोग्राफर श्रीमंत राजेजी.